थोडं चालत जाईल आम्ही गावाच्या बाहेर. इथं खड्डा आहे मेन. खतरनाक इकडे बघा, एक नंबर कडक. हे बघा, हे बोलतात थिरले. त्यांचे आंगडे बघा केवढे मोठे मोठे आहेत. चावला ना आंगड्याचा म्हणजे हाताचा तुकडाच होईल. मजबूत चावतात. कोयतीन दाखव. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललेले आहोत. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आज. आणि हा वर्षातनं फक्त असा अशा प्रकारचा खेकडे पकडण्याचा थरार तुम्हाला फक्त एकदाच बघायला मिळतो. कारण ते खेकडे आहेत ना, ते फक्त पावसाळ्यातच मिळतात. आणि ते पण जुलै महिन्याच्या काही 15 दिवस वगैरे असतात. आणि एरवी 12 महिने तो खेकडा खूप खोल खाली जमिनीमध्ये असतात. तर आमच्याकडे त्यांना थिरले बोलतात. तर आम्ही चाललो एक थिरले पकडायला बिळातून हात घालून. तर आमच्यासोबत आहेत मामाकडची सगळे मित्रमंडळी आणि मामा आहेत काही. तर खारीगाव आहे. आम्ही सकाळी लवकर इकडे आलो आहे. सोबत आहे भाऊ आणि इकडे हे आहेत मामा सगळे. आणि ते चाललेत आम्हाला घेऊन इकडे खाडीमध्ये खाली, जिकडे थिरल्यांची बिलं आहेत. आणि तिकडे आपण मस्त पकडणार थिरले. थरारे कंद बघायला मिळणार आहे. आणि पाऊस आहे पूर्ण दिवसभर. कालपासून पाऊस आहे आणि पाणी आता थोडं ओवट फिरलं आहे. पण जाऊया बघायला. तुम्हाला बघायला मिळणार आहे आज थिरला पकडायचा. थिरला खेकडा कसा असतो ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल. तर चला जाऊया. इकडे गुरं पण आहेत, यशवंत आहेत. गुरं घेऊन चाललेत चरायला. निवास आपण चाललो भिंगारीकडे ना. आणि आज किती भेटले आपल्या तरी पण तरी काल किती भेटले? काल दिनेश चोरगे 48 काढले. आणि आज पण भेटायचे चान्सेस आहेत. आज दुसऱ्या पारीला चाललो आपण. दुसऱ्या पारीला जाऊया. आणि निवास भाऊ आहे तो बोटीवर असतो. कुठं कुठं असतो? हरणेला. तर सध्या सुट्टी आहे. मग अजून एक आमचा खलाशी आहे यतीन भाऊ. तो गेलाय मुंबईला. तिरलं गाजवलं नसतं त्यांना पण. पण तो येणार आहे बोलतात एस टी पकडून. एक तकला येणार आहे बोलतात. चल चल ना भेटी जरा कळा. चला आम्ही जरा बघू. मगाशी बघून पण आलो खाली पाणी गेलंय का. पण पाणी गेलाय बहुतेक. थोडं चालत जायला गावाच्या बाहेर. पूर्ण शेत जमीन आहे सगळी इकडे. भातशेत इकडे येते. आणि हा सगळं सरळ रस्ता तो भिंगारीवर. आम्ही गावात ना आलो. साईडला भिंगारीचा परिसर आहे. इथून आपण खाली जातोय. खासनामध्ये एंट्री केली आपण. इथं पाणी केलंय. पाणी भरतो त्या अशा उभा वरती पाणी येतं. पाणी एकदम स्लो उतरत ना. सगळे जण भेटले जात इकडे. आणि एनर्जी बूस्ट चालू आहे. एनर्जी बूस्ट चालू आहे. तिकडे बघा भवानी केली ना तिकडे. त्याने कालवा असतात इकडे. कालवा डेंजर कालवा खाली. पाणी जास्त झालंय. खिशातनं काय असेल ते काढून खाल्लं. इथं थराडे कर्म बघायला मिळणार आहे. त्या बाड्यात ना मला घुसायचं आहे खाली. पूर्ण दाट आहे. वरचं काय दिसत नाही काळोख. आला आला बारका साहेब. ते मीडियम आहे. बिलात ना अशी जवळ असत. वा अगदी जवळ असत. आता पावसाची जास्त लांब नाही. लांब नाही. बिळे स्वतः एकदा लागले ना बिळे एका बाजूला सगळे असत पटापट. या खेकड्यांचं खास बात तुम्हाला सांगणार आहे पुढे कंटिन्यू ह्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. एकदम बेकार की नाही ॲडव्हेंचर. लागला बिल? लागला आहे. बघूया ट्राय करू. ठीक आहे. ओके. बिल उभा असतो ना एकदम. एकदम बिल उभा असतो. पण शोधून बघायचं असतं कुठे कुठे काय लागतं काय ते. खतरनाक
खतरनाक सीन आहे. काटेवाले जे झाड आहेत ते काटेरी झाड आहेत सगळे. बेकार सीन आहे एकदम. पाऊस आलाय. त्या साईडला बघा, आपण आलो थिरल्या ना, थिरल्या पण भेटतात आणि थिरल्यांसारखाच प्रकार आहे हे बघा. एक नंबर हे पुरी आणि पुरी थिरल्यासारखीच असते, फक्त हिचा आंगडा निळा असतो. अमरीश पुरी, ओम पुरी. ओके, हे पुरी म्हणजे थिरल्याचाच प्रकार आहे, पण ब्लू वाली असते. हिचा आंगडा ब्लू असतो आणि थिरला आहे ना पुन्हा लाल. सिस्टर स्मॉल सिस्टर पुरी. आता आतमध्ये मामा गेलेत आणि दोन तीन बिळ्या बोलतात तिकडे. हा एक बिळा आहे असा बिळा असतो थिरल्याचा, आणि तिकडे एक त्यांनी हात घातलाय, तिकडे पण एक थिरल्याचा बिळा लागला त्यांना बहुतेक इथे नाही. आणि लागले की एका बाजूला एक बाजूबाजूला असतात, खूप असतात हे बघा. हा थिरला येत असणार बहुतेक तिकडे ओपन झाला. हा बघूया आता इथं काय लागते. थिरला लागायचा चान्स आहे, बघूया. झाडाच्या बोंद्याचे असतात ना या साईडला. आम्हाला किती पाणी झालंय. इतकं खड्डा आहे मेन. खतरनाक एक्सप्रेस आहे. पावसाचा हवरणीचं पाणी आहे वरून आलं नदीचं. पाण्याचा स्पीड बघा तुम्ही. वरून पाऊस खूप पडला रात्री, तर सगळं पाणी स्पीडमध्ये खाली चाललंय. खेकडे भेटतील काय नाही नंतरची गोष्ट आहे, पण थरारक अनुभव आहे ना तो एक्सप्रेस आम्ही घेतोय इथे. खतरनाक एकदम. रस्ता हा रस्ता नाही आहे, आम्ही रस्ता बनवत चाललोय. पूर्ण काटेरी झाड आहे बघा ह्याच्यामधून. आणि जवळजवळ एक तास आम्ही आहे ना तिथनं फिरतोय सर खासनातनं. खतरनाक सीन आहे. आणि ही भीड अशीच असतात जाळीमध्ये, बाहेर नसतात. अवकाश खतरनाक एक्सप्रेस आहे. उभं राहू शकत नाही इथे. त्या साईडला निवासला भेटलाय पहिला खेकडा. तो तुम्हाला दाखवतो. सुरुवात झालेली आहे आणि हा स्पॉट आहे जिथे काल पण आणि घेऊन गेलेले आणि पूर्ण बसून झोपून झोपून जायला लागला. मध्ये निवासनी काढली सुरुवात केली हे बघा. हा हे बघा, या तिरली दोन चार भेटलेत ना. सुरुवात झाली, मजा येणार. आता एका साईडला लागली पटवट लागतात. हा बघा, हा आहे थिरला. ते आम्हाने काढला एक मस्त लाल आंगड्यावाला आहे आणि चावला तर मजबूत चावतं. तुम्हाला दाखवतो नंतर सगळे एकत्र भेटल्यानंतर. असा बसा उभा राहिला माझ्या बाजूला, आजूबाजूला बघा काय आहे. पूर्ण दाट जाईन काय दिसत पण नाही. अय वाकून बघायला लागला असा, वरती कॅमेरा करायला लागला असा पुरा, तेव्हा कुठं दिसेल काय आहे. बेकार सीन आहे. आणि आम्ही हा पूर्ण खाजनातनं खालून खालून वाकून जातोय. खेकडे भेटतात खूप कमी, त्याच्यासाठी मेहनत किती आहे वापर आहे. खालून जायचं असं थिरल्याचा बिल आहे बाट्याच्या जवळ. आणि एकदा तो हातात भेटला ना की त्याला सोडायचं नसतं. सोडला तर गेला तो खाली खोल, खूप त्याचा खोल उभा असतो बिल, आपला हात पोचणार नाही. तो पावसामध्ये वरच्यावर येतो ना. जेव्हा पाऊस पडतो ना जुलै महिन्यात भरपूर, तेव्हा वरती येतो तो, कारण खाली खूप त्याला पाणी लागतं ना म्हणून ते येत नाही. वरती लागत जास्त राहत नाही खाली, तर वरती येतो. आणि हा फक्त जुलै महिन्यामध्ये फक्त खेकडा भेटणारा. आणि एरवी 7-7 महिने हा पूर्ण खोल खाली येतो. खूप मेहनत आहे ह्यासाठी. आपल्याला वाटतं तेवढं सोपं काम नाही, लई मेहनत आहे. आम्ही तर काढतात हे मामा वगैरे, आम्ही फिरतानाच आमची हालत खराब आहे. हा एक लाकूड पकडला मी सहारा, ह्याच्यावरती हात ठेवत ठेवत आलो कारण खालो खूप. हा बघा कसला आला बघा, खतरनाक घेतलाय. एक नंबर बघा, आई शपथ. खाली पकडू मी सर. कसला आहे बघा. बघा ह्याला बोलतात थिरला. हा आहे थिरला.
बघा असे असे ढेंगे ढेंगे तिरले भेटतात आणि याची साईज एवढीच ना हो एवढी हे बघा ह्याचे लाल आंगडे असतात आणि बिडात तो वरती येतो जुलै महिन्याच्या टायमाला आणि एक 15-20 दिवस असतो ना किती दिवस असेल महिनाभर असेल महिनाभर असतो आणि पाऊस कमी झाला की तो तुम्हाला दिसणार पण नाही आणि तेवढ्याशा खाजनामध्ये असतो बाहेर साईडला तुम्हाला दिसणारच नाही आणि हा खूप खेकडा महाग मिळतो जशी अळंबी मिळते ना महाग तसा हा इकडचा पावसाळ्यातला कोकणातला थिरला हा फेमस आहे पुरीसारखाच असतो पुरी वरच्यावर मिळते बाहेर अशी आपल्याला 12 महिने कधीही मिळते पण हा थिरला आहे ना जरा पण दिसणार नाही खायला खूप टेस्टी असतो आणि भरलेला असतो या टायमाला तर असं आपण पकडतोय किती वाटते आम्हाला आतापर्यंत हे भेटलेले आहेत तिकडे थिरले खेकडे आता ह्याला पण टाकूया आतापर्यंत सगळ्यात मोठा हाच असेल ना अजून एक आहे मोठा त्याच्यामध्ये नर मादी समजते काय हे काय हा नर आहे मादी मोठी कास्टीची असते जशी खेकडे सारखी आपल्या काळ्या खेकड्यांसारखीच चला आता मस्त भेटायला लागलेत आणि आम्ही पाठून पाठून यांच्या जातोय आणि इकडे ह्या खाजणाला फर्स्ट टाइम आम्ही आलोय इकडे याचा काही विषयच नाही आमचा कारण की एवढ्या खाजणाला येणं खायचं काम नाही कोणी येऊ शकत नाही खूप जबाबदारी असतात आणि मेन म्हणजे जाणकारी पाहिजे इकडच्या खाजनाची नाही तर राहायचं टुपून इथेच खालून भरती लागली बाहेर पण पडणार नाही इथेच बुडून मरेल तो हा आणि बाहेर पडताना तुम्ही चालत पण धावत पण जाऊ शकत नाही तुम्हाला पोहणे असेल तर यातनं वरती येऊन पोहून जाऊ शकता बाकी तुमचा विषयच नाही इथून तुम्ही क्रॉस करा वगैरे हा विषय नाही काय तर खूप सांभाळ आणि भरती ओटेची जाणकारी पाहिजे मेन म्हणजे नाहीतर राहायचं आतमध्ये एक तास आतमध्ये समजणारच नाही आणि भुलभुल चकवा लागेल आणि आतमध्ये पाणी साईडनी पूर्ण पाणी आहे तो भरती कधी लागते माहित नाही पडत साईडला दिसतं तिकडे पाणी आहे चला तर मग कुठल्या साईडला जायचं पण उगवतला उगवतला जाऊ त्याला बिलकुल मोठे असतात हात शिरत नाही ना आतमध्ये बारीक बिल असतो ना एक भेटला मस्त ढेंगे भेटलाय कडाक ते आता धुतल्यानंतर दिसणार आता ते लिडबाळलं चिखला मध्ये माकलेत ना लिडबाळलं ते तर मंडळी तुम्हाला थरारक अनुभव कसा वाटतं फिरले पकडायचा नक्की सांगा आणि इकडे यायचं असं म्हणजे एनर्जी बूस्ट टाकून यायला लागतं आज परी नाही शकत नाही येतो सर येतो पण कमी कमी म्हणजे आम्ही साधं पुणे आलो साधं पुणे आला की लय म्हणत वाटतं ना आणि बूस्टर असला की बूस्टर असला की वाटत नाही काय जवळ जवळ भेटत नाही असलं की असलं खतरनाक डेंजरस ही नाही मी पहिल्यांदाच बघितलं आमच्याकडे खाजन बिजन सगळं आहे पण असा बाबा खाजन नव्हतं बघितलं आणि असं खाजन जाऊन खेकडे नव्हते कधी काढले हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे माझा परत कधी येईन की नाही माहीत नाही पण आज जो अनुभव घेतला ना तो थ्रिलिंग आहे लागला लागलाय तो बघा डेंगे आहे ना एक नंबर भेटलाय खतरनाक सीन झाला डोळ्यात चिकर उडाला सीन बघा काय हालत खराब आहे एकदा भेटला की संपवण्याचाच नाही विषयच नाही चावला तरी सोडायचाच नसतो गेला सुटला गेला सुटला गेला किरव्यासारखा नाही किरव्यासारखा नाही तिथे इथं खेलवीत राहणार नाही तो बघूया ही मेहनत आहे बघा उचलं लागते एक्सपर्ट माणसाचं काम आहे तुटला आंगणात तुटला आतमध्ये भेटेल काय तो आहे ना काय आंगडा डेंगा त्याचा तुटला डेंगा डेंगे पण भारी असतात त्यांचे मस्त इथे तीन भेटले ना मोठ्या साईजचे लाल लांगड्या एकदम पत्त्यांना पाणी काढलं नाही आज नाही तर अजून भेटले असते पाणी नाही काढलं ना काल भरपूर काढलेलं पाणी मस्त
त्यांना पण भेटले. तुम्हाला किती भेटले? ते किती असतील तरी? 30 एक असतील ना? 20-25 असतील. 25-25 असतील. आहे रात्री पाऊस खतरनाक पडलेला वरच्या साईडला, वरच्या गावामध्ये पुरा सगळा खाली आलाय. काल पुरा पाणी गेले ना निकार. आज पाणी बघा खतरनाक पाणी आहे. अंदाज घेतला पण सगळ्या गोष्टीचा हिशोब खाली करतो. खोल आहे साईडला, खोल आहे. फिरले तुम्हाला कुठे असं बाजारात दिसले ना ते बार्गेनिंग करत बसू नका. ज्या रेटला ते घेऊन टाका. अलबी विलबी ह्या गोष्टी आहेत ना, रेअर आहेत. एक 3-4 दिवसासाठी फक्त भेटतात. आणि हे कष्ट असतात त्यासाठी. व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायची हीच गोष्ट आहे तुम्हाला की मेहनत खूप आहे साठी. पाणी वाहत आहे ना, पाणी खाली गेलं वाहून. अरे वाहून गेलं. अरे हे बुडाले हे. अरे गेलं गेलं गेलं. अरे पकडा पकडा पकडा. अरे गेलं खाली. अरे वातोरीला गेलं हे बघ. आलं आलं आलं. आम्ही आता आलो किनाऱ्याला. जवळजवळ 2 तास गेले आम्हाला खाजनामध्ये. छान मजा आली. थ्रिलिंग एक्सपिरियन्स पण आला आणि थोडी मेहनत पण झाली. जास्त थोडी नाही. आणि मानलं पाहिजे ना की थिरले काढायचे हे अनुभव आम्हाला यांच्यासोबत जवळून शूट करता आला. आणि ते जात असतात. काल पण गेलेत ना. आता कधी जाणार जेव्हा वाटलं मनाला त्या जायचं. फक्त पाऊस पाणी बघून पाणी काढेल तेव्हा. आता इथं स्वच्छ होणार आम्ही. आणि किती कोणाला किती भेटले इकडे बघा. एक नंबर कडक. हे बघा हे बोलतात थिरले. त्यांचे आंगडे बघा एवढे मोठे मोठे आहेत. चावला ना आंगड्याचा म्हणजे हाताचा तुकडाच होईल. मजबूत चावतात. कोयतीन दाखवायचा चावून कसा चावतो तो. कोयतीन दाखवा त्याच्या आंगड्यामध्ये. बघूया बघूया कसा चावतो तो. हे बघा खतरनाक डेंगे आहेत ते यांचे. आणि असे फेस काढतात ते नंतर बाहेर पडल्यावर. बघा हे किती असतील. 20-25 असतील ना. इकडे आहेत थोडेसे या साईडला. आणि त्यांनी तिकडे काढलेत ना. तुम्ही 20-1 काढलेत. ओके. गावालाही मजा आहे. आमच्या तिकडे खारीला गावची मजा आहे. आता हा व्हिडिओ बघणारे सगळे मुंबईकर मंडळी कधीतरी गावाला थिरलं पकडायला. अशी मजा असते. म्हणजे काम पण आहे आणि मेहनत पण आहे आणि मजा पण आहे. मजा पण आहे. तर ही अशी खेकडे पकडायचा थरार तुम्हाला बघायला मिळाला आजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यासाठी आम्हाला आमाने घेऊन आले इकडे. मस्त वाटलं जरा एक्सपिरियन्स छान. आणि आम्ही अशा प्रकारचे खेकडे पकडायचा थरार पहिल्यांदा अनुभवला अन्नाने मी. तर आमच्याकडे मी खेकडे पकडत असतो पण हा थिरला प्रकार आमच्याकडे नाही आहे. थिरला वरच्या साईडला तळतच नाही. हा इकडेच खाली खारी साखरे आणि अरबी समुद्राच्या किनारी तिथे भारतात नदी केळशीच्या खाडीचा मुख आहे. तिथे ते थिरले भेटतात. ते पण खाली एकदम अशा खाल खोल या खाजनामध्ये बाट्यामध्ये भेटतात. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. यांच्यासाठी एक लाईक द्या. यांच्या मेहनतीसाठी एक लाईक द्या. आता हे यांच्याकडून थिरले काही आम्ही घेणार आहोत थोडेसे टेस्ट करायला. घरी जाऊन मस्त याची रेसिपी करणार. आणि बाकी आज संध्याकाळी कडा होल सनसने सर्दी पडसा गायब. चला भेटू पुढच्या वेळी. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. असंच मस्त छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. सी यू. टेक केअर.